कोरोनाचा कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला रुग्ण सव्वीस मार्च दोन हजार वीस रोजी सापडला होता त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली गेल्या दोन वर्षात कोरोनामुळं जिल्ह्यातील पाच हजार नऊशे अकरा जणांचा बळी गेलाय दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कोल्हापूर जिल्हा आज खऱ्या अर्थानं कोरोनामुक्त झाला त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्ह्यातील नागरिकांना सर्वात मोठा दिलासा मिळालाय दोन हजार एकोणीसला चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच या साथीच्या रोगानं संपूर्ण जगात थैमान घातलं लॉकडाऊन आरोग्य सुविधांचा अभाव रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा बेड अभावी अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू ही सारी परिस्थिती जिल्ह्यानं अनुभवली कोरोनाची पहिली लाट ऑक्टोबर दोन हजार वीसपर्यंत कायम राहिली ही लाट कमी होते तोपर्यंत जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये पुन्हा दुसरी लाट सुरू झाली या लाटेत सर्वत्र हाहाकार उडाला त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रारंभ झाला पण लसीच्या तुटवड्यामुळं वादावादीचे प्रसंगही घडले मात्र केंद्र आणि राज्य शासनानं लसीचा पुरेसा पुरवठा केल्यानं लसीकरणाचा वेग वाढला त्यामुळं दुसरी लाट सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये ओसरली पण जानेवारी दोन हजार बावीसमध्ये पुन्हा तिसरी लाट सुरू झाली मात्र तिसऱ्या लाटेत रुग्णांना सौम्य लक्षणं असल्यामुळं मृत्यूचं प्रमाण कमी झालं आणि ही लाट फेब्रुवारीमध्येच ओसरली कोल्हापूर जिल्ह्यात आजवर दोन लाख वीस हजार तीनशे सेहेचाळीस जण कोरोनाबाधित झाले असून दोन लाख चौदा हजार चारशे पस्तीस जण कोरोनामुक्त झालेत तर पाच हजार नऊशे अकरा जणांचा कोरोनानं बळी घेतलाय गेल्या दोन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली आहे पण घरी आणि रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाच ते सहा पर्यंत होती गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या एकावर स्थिर होती त्यानंतर तब्बल पंचवीस महिन्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं त्यामुळे जिल्ह्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे